राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला महाराष्ट्रात दाखल होते. ही यात्रा नंदुरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत. नंदुरबारमध्ये त्यांची सभाही होणार आहे. यानिमित्तानं नंदुरबारमध्ये प्रचारसभा घेण्याची गांधी घराण्याची जी परंपरा आहे ती पाळली जाणार आहे. पण गांधी परिवाराचं नंदुरबारसोबत असं काय नातं आहे की निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात ही नंदुरबारमधूनच व्हायची, हेच या व्हिडिओत पाहूयात. नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक. गांधी परिवार आणि नंदुरबारचं नातं हे काही आत्ताचं नाही. हे नातं समजून घेण्यासाठी आपल्याला 4.5 दशकं मागे जावं लागेल. गोष्ट आहे 70च्या दशकातली. इंदिरा गांधी काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांना आव्हान देत एक लोकप्रिय पंतप्रधान आणि नेत्या म्हणून उदया झाल्या. पण आणीबाणी लागली आणि इंदिरा गांधींचा कठीण काळ सुरू झाला. आणीबाणीनंतर देशभरात इंदिरा गांधींविरोधात वातावरण होतं. त्यातच 1977 इंदिरा गांधींना अटक झाली. त्यावेळी त्याच्या निषेधार्थ नंदुरबारचे खासदार सुरूपसिंग नाईक यांनी इंदिरा गांधींसाठी उपोषण केलं होतं. ते उपोषण चांगलंच गाजलं होतं. तसेच नंदुरबारमधला आदिवासी समाज हा 1952 काँग्रेसच्या पाठीशी होता, त्यामुळे इथूनच काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करायची असं इंदिरा गांधींनी ठरवलं. 1977 इंदिरा गांधींची पहिली सभा नंदुरबारमध्ये झाली. या ठिकाणी त्यांना मोठा प्रतिसादही मिळाला. त्यांनी याच बैठकीत दिलेला गरिबी हटावचा नारा नंदुरबारमधील आदिवासी समाजाला चांगलाच भावला. हीच परंपरा पुढे राजीव गांधी आणि सोनिया गांधींनीही सुरू ठेवली. सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवेशानंतर पहिली सभा कुठे घ्यायची असा प्रश्न होता. शेवटी नंदुरबारमध्ये ही सभा झाली आणि ती विक्रमी ठरली. इतकंच नाही तर काँग्रेसनं जी आधार कार्ड सारखी मोठी मोहीम हाती घेतली त्याचाही शुभारंभ हा नंदुरबारमधून करण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्थानिक आदिवासी महिलेला आधार कार्ड देऊन या मोहिमेची सुरुवात केली होती. सोनिया गांधींनी 2014 प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ हा नंदुरबारमधूनच फोडला होता. 2014 त्यांची सभा होणार होती. त्या सभेसाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता. पण ऐनवेळी सोनिया गांधींच्या तब्येतीच्या कारणामुळे ही सभा रद्द झाली. इंदिरा गांधींच्या काळापासून सुरू असलेल्या या परंपरेला पहिल्यांदाच ब्रेक लागला होता. त्यामुळे मंत्री राहिलेल्या माणिकराव गावितांचा हिना गावित त्यांच्याकडून पराभव झाल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत या परंपरेत दुसऱ्यांदा खंड पडला. पंतप्रधान मोदी यांनी धुळ्यात सभा घेतल्यानं राहुल गांधींनी त्यांची सभा धुळ्याला घेतली होती. त्यावेळीही काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. पण आता पुन्हा राहुल गांधी नंदुरबारमधून प्रचाराला सुरुवात करण्याची परंपरा जपणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये येते. या ठिकाणी त्यांची सभाही होणार आहे. आता गेली 2 टर्म भाजपकडे असलेल्या या मतदारसंघात राहुल गांधींच्या सभेला कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या सभांसारखीच राहुल गांधींची नंदुरबारमधली सभा विक्रमी होईल का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.